हरे हर शंभो ಸಂತು ಅಮರ ಸಂತೋಷ ಲಗು 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 ಅಕ್ಕಡ ನೋಡ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಳೆ ಬಂತು ನಿರ್ಗಾಟ್ ಮಾಡಕತ್ತು ಬಂದಿದ್ದು कसं वाटलं बरं वाटलं मला एकदम बरं वाटलं एक नंबर मूर्ती आहे आपल्याला फोटो काढायचे असतील तर फोटो काढताना राजेंद्र मूर्तीकडे पाठची बाजू करायची शायनिंगमध्ये गॉगल तुम्ही कोणी आणला असेल गॉगल घालायचं नाही राजांकडे पाठची बाजू केली तर खूप चुकीचं वर्तन वाटते आणि सर्वात अति महत्त्वाचं म्हणजे किल्ला फिरत असताना आपल्या किल्ल्यामध्ये कचरा हा प्रकार अजिबात करायचा नाही आपल्याकडे काहीही कचरा असेल तो कचरा आपल्या कचऱ्यापेटी वगैरे तर आता आपण माहितीला सुरुवात करूया बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि ज्यांनी या वाघाला जन्माला घातलं त्या एकमेव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या चरणी मनाचा मुजरा आणि म्हणून म्हटलंय की जिजाऊ जर का तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसती आज अंगणामध्ये तुळस आणि जर आमच्या छत्रपतींना जन्माला घातले नसते तर आज आम्ही पाहिले नसते आमच्या मंदिरांवरचे उंच सर्वात प्रथम सांगायचं म्हटलं तर मी माझी ओळख करून देतो माझे नाव अनिल बाबू गोगरे गेले 6 वर्ष झाले या रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना मी मार्गदर्शन करण्याचं काम करतोय पण सर्वात प्रथम जर म्हटलं रायगड फिरतोय आपण पण रायगडासोबत ओळख करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ओळख करून घ्यायची म्हटलं तर गाईड करून घेणं गरजेचं मग जर रायगड म्हटलं तर हा डोंगर होता आणि या डोंगराला रायरीचा डोंगर या नावाने ओळखायची शिवकाळामध्ये राजांच्या ताब्यात येण्याआधी याचं रायरीचा डोंगर असं नाव होतं आणि हा रायरीचा डोंगर जावळीमध्ये मोडतो मग जावळी कुठे जावळीपासून ते रायगडाच्या उत्तरेला कोकणदेव आहे हे जे खालचं भूभाग आहे याला इतिहासामध्ये जावळीचं पूर्व आणि ही जावळी त्या मोऱ्याच्या ताब्यात होती चंद्रराव मोरे मोरे म्हटलं तर मराठे परंतु तो आदिलशाहीमध्ये चाकरी करतो कारण त्यावेळेचा बादशाह आदिलशाह असल्यामुळे तो आदिलशाहीमध्ये चाकरी करतो मग आपल्या राजांची पहिली राजधानी ते राजगड पुणे जिल्ह्यात आणि वेल्हा तालुक्यात मग राजगड म्हटलं तर महाराजांची पहिली राजधानी पण वाढत्या स्वराज्यामुळे वाढत्या साम्राज्यामुळे राजांतोकड अपुरा पडू लागला आणि म्हणून राजांची नजर या कोकणातील रायरीकडे आली आणि ही रायरी त्या मोऱ्यांच्या ताब्यात आहे हे आपल्या राजाला समजल्यावर आपल्या राजाने त्या मोऱ्यांना एक खलिता धाडला खलिता म्हणजे काय हो पत्र त्या पत्रामध्ये राजाने मोऱ्यांना असं उल्लेखित केलं होतं की मोरे तुम्ही आमच्या हात आपण दोघे मराठे आहोत आपण दोघे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन एक स्वराज्य उभं असं प्रेमाने पत्र पाठवलं होतं पण त्या मोऱ्याने त्याचं उलट पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये त्यांनी राजांना असं म्हटलं की तुम्ही कसले राजे तुम्ही कधी झालात राजे तुम्हाला कोणी बनवलं राजे
तुम्ही तर स्वतःला समजावून घेणारे राजे आहात, या जावळीचे खरे राजे तर आम्हीच आहोत. जर तुम्हाला उद्या यायचं असेल ना तर आजच या. तुमच्या स्वागताला आमचा तोफखाना दारुगोळा सज्ज. जर याल जावळी तर जाले जावळी. कसं का होईना, पण या पत्रातून त्याने युद्धाचं चॅलेंज केलं. राजाने देखील 145 निवडक सरदार या जावळीमध्ये पाठवले. जावळीमध्ये युद्ध झाले. त्या युद्धामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरेला सूर्याजी काकडेच्या हस्ती मारले. त्यावेळेस त्या चंद्रराव मोरेला काय वाटलं की आता माझा देखील वध होईल, मी महाराजांना शरण जातो. आपल्या राजाला जो शरण येईल त्याला कधी राजे मरण देत होते. मोरे शरण आला आणि राजाने 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये सामील केला. त्याआधी 6 एप्रिल 1656 ला राजे आणि त्यावेळचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी रायरीला खाळून वेढा घातला. त्यावेळेस आपले राजे पंताना म्हणतात की पंत तुम्ही जो रायरी रायरी म्हणता ना तो हाच का रायरी. पंत म्हणतात होय महाराज, हीच ती रायरी. रायरी राजांकडे पाहते, राजे रायरीकडे पाहतात आणि रायरीला पाहून राजांच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात. सभासदाने आपल्या बखेत लिहिले. उद्गार काय होते की राजा खासा जाऊणी पाहताकड बहुतच कोणाचं उतर पाकडाचे कडेच ताशिल्याप्रमाणे. गाव दीड गाव उंच पर्जन्य काळी कड्यावरती गवत उगवत नाही. धोंडा ताशी विकत. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका. आणि या दौलताबादच्या दशिगुणी उंच ऐसे देखुणी महाराज संतृप्त झाले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा. तक्त म्हणजे राजधानी. राजधानीसाठी शिवाजी राजांनी या रायरीची निवड केली. मग राजधानीसाठी महाराजांनी या रायरीची निवड केली. रायरीचीच काय केली, महाराष्ट्रातल्या बाकीचे पण गड किल्ले होते ना. मग रायरीची निवड करण्यामागचं एकमेव कारण असं आहे, तुम्ही या रायरीला खालून कधी विडा घाला, खालून कधी प्रदक्षिणा घाला, तुम्हाला समजेल हा रायरीचा डोंगर कोणत्या डोंगराला किंवा कोणत्या सह्याद्री पर्वत रांगेला जॉईंट किंवा अटॅच नाही. जर जॉईंट किंवा अटॅच असता तर रायगडावर शत्रू सहज येऊ शकला असता. मग एवढ्या सह्याद्री पर्वत रांगांमधून एकही सह्याद्रीची पर्वत रांग रायगडावर जॉईंट किंवा अटॅच नाही आहे. जसं कमळाचं फूल इकमी उगवते तसा रायगड हा एका खडकापासून तयार झाला. 15 मे 1656 ला रायरीचा डोंगर स्वराज्यात सामील केला. 70 पर्यंत त्याचं बांधकाम केलं. मग 14 वर्षामध्ये रायगडावर काय बांधलं, तर 14 वर्षात रायगडावर 11 तळाव बांधले, 84 टाक्या बांधल्या आणि 350 इमारती बांधल्या. एवढं सगळं बांधलं, प्रश्न पडतो एवढा दगड कुठून आणला असेल. आज आपण म्हटलं तर एक हातामध्ये बिस्लरीची बॉटल घेऊन किल्ल्यात फिरायचं म्हटलं तर अवघड झाले. त्यावेळेस दगड कुठून आणला असेल हा तुम्हा आम्हा सर्वांना प्रश्न पडतोय. पण त्या शिवकाळामध्ये 450 वर्षापूर्वी याच रायगडावर एक मोहीम राबवली, पाणी आडवा पाणी जिरवा. त्या मोहिमेत रायगडावर 11 तळाव खुदरे, 84 टाक्या खोदल्या. त्यातून दगड निघाला, तो बांधकामाला वापरला, पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामाला दगड झाला. एका दगडात आपल्या महाराजांनी 14 वर्षामध्ये इतकं बांधकाम केलं. आणि राजे 70 मध्ये रायगडावर वास्तव्य टाकायला आले. मग राजे रायगडावर वास्तव्य टाकायला आले त्यावेळेस हा गड बांधला ते इंजिनियर होते. त्या इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुरकर. आपले राजे हिरोजीला काय म्हणतात की हिरोजी तुम्ही या रायगडाचं बांधकाम अतिशय छान पद्धतीने पूर्ण केलंय, पण या बांधकामाचं गॅरंटी पत्रक आहे. आज तुम्ही तुमची गॅरंटी द्याल का? हिरोजी काय सांगतात की महाराज गॅरंटी पत्र देतो ना ते असे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला धक्का लागणार नाही. तुमच्या आज्ञेशिवाय वरून खाली जाईल ते पाणी आणि खाली वरती येते हवा. 450 वर्षापूर्वी हे गॅरंटी पत्र दिलं. आत्ताचा आर्किटेक्ट देईल का? नाही देणार. मग या रायगडावर खरोखर आलो आहे आपण, रायगड फिरतोय. पण रायगडाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम रायगड पायी येणं शक्य आहे. जर ज्यावेळेस तुम्ही रायगड पायी चढाल आणि महाराजांच्या समाधीजवळ नतमस्तक व्हाल ना, तेव्हाच तुम्हाला रायगड काय आहे हे समजलं. त्याआधी समजलं नाही. रोपवेने जो शिव बघतोय तो त्याला विचारा रायगड काय. 4 मिनिटांमध्ये रोपवेत बसून वरती येतोय. आणि जो पायी शिव बघतोय तोय ना, तो येणाऱ्या वाटेत प्रत्येकाला विचारतोय अजून वरती किती. म्हणजे त्या शिवभक्ताला देखील जाणवत नाही किल्ला नेमका आहे. आज जर आपण पाहिलं तर रायगडाचा जर खालून पाहिला तर रायगड कुठे तासल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही. एक डोंगर म्हणून जाणवतो. जरी गाडी खालून शत्रू आला तरी शत्रूला देखील समजलं पाहिजे की हा एक डोंगरच आहे. मग आता आपण वरती आल्यानंतर आपल्याला एक तळाव पाहायला मिळालं आहे, हत्ती तळाव. हत्ती तळाव म्हणजे काय तर महाराजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती आणले होते. त्या 2 हत्तींना प्यायला पाणी रांगोळीला पाणी इथून वापरलं जायचं. मग आपल्याला प्रश्न पडतोय, आज आम्ही 2 पायाचा माणूस रायगडावर यायला आम्हाला इतका वेळ लागतोय तर महाराजांनी 4 पायाचा हत्ती गडावर कसा आणला? सर्वांना प्रश्न पडतो हत्ती कसा आणला. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला राजसत्रेमध्ये मी नक्की सांगेल. पण या हत्ती तळाव पूर्ण लिकेज होतं. 150 वर्षातून तळाव आज भरलेलं पाहायला मिळतंय. कारण या तळावाचा लिकेज काढलाय ते शिवाजीराजांचे 13वे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांच्या रायगड विकास प्राधिकरणामार्फत तळावाचा लिकेज निघाला. आता इथून आपल्याला पुढे जायचं गंगासागर तळाव बघायला. पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो, मी राजस्थानला कोण गेले?
ऐकलं असेल. गुगलवर बघा राजस्थानचे किल्ले सर्च मारून, राजस्थानचे सगळे किल्ले शाबूत आहेत. जर महाराणा प्रतापचा चतुर्गड सोडला तर बाकीचे सगळे किल्ले शाबूत आहेत. मग जर राजस्थानचे किल्ले शाबूत आहेत तर माझ्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची अवस्था मी आज अशी का पाहतो. कारण राजस्थानचे राजे इंग्रजांना शरण गेले म्हणून त्यांनी त्यांचे किल्ले शाबूत ठेवले. आपले महाराज कधी कोणासमोर झुकले नव्हते, वाकले नव्हते, लक्षात घ्या. राजे कधी कोणा शरण गेले नव्हते म्हणून त्यांनी आपले किल्ले उद्ध्वस्त केले. आपले बुरुज ढासळले पण काय म्हटलंय, अरे अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अरे अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. आणि मुडेन पण वाकणार नाही, हीच तर खरी मराठ्यांची जात आहे. हीच तर खरी मर्द मराठ्यांची जात आहे. पुढे जाऊया गंगासागर तळा बघायला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बत्तीस फूट खोल आहे, 184 मीटरचा तळावाचा घेर आहे आणि वर्षाचे 12 महिने तळावामध्ये पाणी असते. गंगासागर तळाव म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते त्यावेळेस त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी वापरलं पाणी आणि जे उरलेलं काय पाणी होतं ते यामध्ये एक तीर्थ म्हणून सोडलं आणि म्हणून याला तीर्थ गंगासागर तळाव म्हटलं. याच्यावरून दोन ओळी म्हटल्यात की गंगा यमुना आणि नर्मदा आल्या यांच्या साऱ्या बहिणी आणिले सप्तसुरांचे पाणी जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव याची गंगासागर. या तळावाच्या वरच्या बाजूला दोन इमारती पाहतोय. यापैकी मोठी इमारत ही एकावर एक 3 मजली आहे. पाहिली ना 3 मजली आहे. किती उंच होती मग जर आज ही 3 मजली इतकी उंच आहे तर त्यावेळेस ही 7 मजली होती. किती उंच असेल? 7व्या मजल्यावर पाण्याचं टाकं भरलं होतं आणि उरलेल्या 6 मजल्यांमध्ये तांब्याच्या नळ्याने पाणी सोडलं जायचं. त्याला सप्त मनोरे म्हटलंय. महाराजांच्या राण्या हवा खायला येत. आणि याच्या बाजूला छोटी इमारत आहे, 2 मजली आहे. शिवकाळात 5 मजली होती. विजय स्तंभ, विजयाचा प्रतीक मिळवण्याची जागा. महाराज कोणताही गडकिल्ल्याचे कोण आले की सर्वप्रथम इथे भगवा ध्वज फडकावायची किंवा गवताची गुंजी पेटवायची. कारण आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना समजायला हवंय की आपल्या राजाने कोणता तरी किल्ला या स्वराज्यात सामील केलाय, त्यासाठी याला विजय स्तंभ म्हटलंय. पण इथूनच तो उत्तरेकडचा टकमकटोक पॉइंट दिसतो. जर धुकं क्लिअर असेल तर, धुका असल्यामुळे पाहायला मिळत नाहीये. टकमकटोक म्हटलं तर 2250 फुटाची दरी आहे. टकमकटोक म्हटलं तर पनिशमेंट पॉईंट. महाराजांच्या काळात चोरी लबाडे गद्दारी करीत त्याला 7 दिवस शिक्षा. 8व्या दिवशी कबूल नाही आला, डबल गोंत्यात बांधायचं, गोंत्याची गाठ मारायची आणि त्या टकमकटोकावर खाली ढकलून दिलं जायचं. पण त्याच टकमकटोकाचा वापर महाराज दुसऱ्या गोष्टीसाठी करायचे, ते जिजाऊंचं दर्शन. जिजाऊंचा वाडा पाचडगावी आहे, कोणी पाहिलं असेल असे. पाचडगावी जिजाऊंचा वाडा आहे. राजांना खाली जाण्याने शक्य होत नव्हतं. महाराज टकमकटोकावर जायचे पूर्वी घंटा होती, ती घंटा जर वाजवली त्या घंटेचा आवाज पाचडगावी जायचा आणि जिजाऊ वाड्यातून पाहायला जायचं. एक दिवस दर्शन घेत असताना राजासोबत माणूस होता, राजे दर्शन घेत होता आणि दर्शन घेता घेता एक वारा आला. त्या वाऱ्यामध्ये निजामशाहीने ते छत्र आकाशामध्ये उडून गेली. त्यावेळेस निजामशाही महाराजांना काय म्हणतात की राजे आम्हाला वाचवा वाचवा. राजे म्हणतात वाचवायला मी देव देवता नाहीये, एक काम करा जीव केला तरी चालेल पण या छत्राचा धांडा तुम्ही सोडू नका. जसं वारा कमी कमी होत गेलं तसं निजामशाही खाली खोल अशा गावात उतरले. त्या गावाला आज देखील नाव दिले छत्री निजामपूर. पॅराशूटचा शोध 450 वर्षापूर्वी लागला. टकमकटोक आज जरी तिथे पाहायला मिळालं तरी तिथे खूप हवा आहे. आता इथून पुढे आपण बाले किल्ल्यामध्ये जाऊया, पालखी दरबारच्या. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला किल्ला, अतिमहत्वाचे पॉईंट. आता बाले किल्ला म्हटलं तर अतिमहत्वाचे पॉईंट म्हणजे आता आपण हे जे पाहतोय ते काय अतिमहत्वाचं नाही, सगळं अतिमहत्वाचं आहे. आपण बाले किल्ला सुरक्षित ठेवू आणि इकडे कचरा करू चालेल का? नाही चालणार. हे जे 1200 एकरचं वरचं क्षेत्रफळ हे सगळं आपल्यासाठी अतिमहत्वाचं आहे. 14 वर्षे लागली गड बांधायला. आज फिरायला आपल्याला 3-4 दिवस पण कमी पडतात. रायगडावर 11 तळावर 84 टाक्या 350 इमारती या 14 वर्षामध्ये बांधल्या. ते इंजिनियर हिरोज इंदूरकर त्यांचं बक्षीसपत्र त्या जगदीश्वराच्या पायाखाली. ते पुढे गेल्यानंतर आपण त्याची माहिती घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.